morning students. Now here we are also discuss about the problem on redemption of debentures. First of all, we are also read the problem carefully. Problem: Sunlight Limited issued 8% debentures. Eight percent debentures of rupees one lakh on 1st January 2018 at a discount of 5% and repayable on 31st December 2020 at a premium of 4%. A debenture redemption fund was maintained by setting aside rupees 25,000 every year out of profits, the debenture redemption fund was invested in 4% government securities. The balance of various accounts on 1st January 2019 whereas under debenture redemption fund
debenture redemption investment fund ₹51,300 discount on issue of debentures account, discount on issue of debentures account, discount on issue of debentures account ₹2,500. Premium on redemption of debenture. Redemption of debentures ₹4,000. Then give journal entries for the last two years, presuming that the investments were sold on 31st December 2020. The investment was sold on 31st December 2020 at the rate 2% discount. And the debentures were repaid on that date. Debentures were repaid on that date, and also show the necessary accounts. तो विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला जर्नल एंट्रीज आणि नेसेसरी अकाउंट या ठिकाणी तयार करायचे. पहिल्यांदा आपण या ठिकाणी जर्नल एंट्रीज असतील त्या जर्नल एंट्रीज या ठिकाणी पाहूयात. आता या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट फंड असेल ते इन्व्हेस्टमेंट फंडचा बॅलन्स वगैरे हा आपल्याला लेजर अकाउंट असेल ते लेजर अकाउंट तयार करत असताना लागेल. मग आता इथं पहिल्यांदा या ठिकाणी काय करावं लागेल, तर पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला फंड असेल ते फंड क्रिएट केल्याची या ठिकाणी एंट्री असेल ते एंट्री या ठिकाणी पहिल्यांदा या ठिकाणी करावी लागेल. म्हणजेच या ठिकाणी एंट्री करत असताना पहिलं जर्नल एंट्रीज या ठिकाणी आपण पाहूयात. जर्नल एंट्रीज 1/1/2019 म्हणजेच इथं 31/12/2019 असेल त्या 2019ला या ठिकाणी बॅलन्स किती असेल तो या ठिकाणी आपल्याला पाहावा लागेल. आता या ठिकाणी एंट्री करत असताना तर पहिले या ठिकाणी एंट्री आपल्याला या ठिकाणी करायची आहे कुठल्या वर्षाची, तर लास्ट टू इयर्स म्हणजे या ठिकाणी इयर 1/1/2018 परत 1/1/2019 आणि 31/12/2020 म्हणजे इथं 2 वर्षाची लास्ट टू इयरची एंट्री करायची. म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा,
लास्ट टू इयर्स एंट्रीज म्हणजे आता इथं ॲनालिसिस करत असताना प्रामुख्याने या ठिकाणी अकाउंटिंग इयर असेल ती अकाउंटिंग इयर सर्वात महत्त्वाचं आहे. मग या ठिकाणी आपण सोल्युशन पाहणार आहोत. आता या ठिकाणी डिबेंचर वेअर इशू ऑफ डिबेंचर्स कधी केलेले आहेत 1/1/2018. आता त्यानंतर या ठिकाणी रिडम्पशन दॅट मीन्स रीपेमेंट ऑफ डिबेंचर्स कधी करायचे आहेत तर रीपेमेंट ऑफ डिबेंचर्स हे या ठिकाणी होणार आहेत 31/12/2020 म्हणजे लास्ट टू इयरची एंट्री म्हणजेच कुठली येणार आहे तर 31/12/19 आणि 31/12/20 जे लास्ट टू इयर्स जर्नल एंट्रीज. आता इथं जर्नल एंट्रीज करत असताना फक्त 2 वर्षाच्या जर्नल एंट्रीज करायचे आहेत. मग कुठल्या येतील तर 31/12/2019 एक एंट्री येईल आणि 31/12/2020 अशा पद्धतीनं ह्या जर्नल एंट्री येतील. आपण या ठिकाणी जर्नल एंट्री करूयात इन द बुक्स ऑफ सनलाईट लिमिटेड जर्नल एंट्रीज जर्नल आपण घेऊयात इन्सर्ट टेबल डेट पर्टिक्युलर्स एलएफ डेबिट क्रेडिट रुपीज फर्स्ट कॉलम इज आवर डेट कॉलम सेकंड इज आवर पर्टिक्युलर्स थर्ड वन इज आवर एलएफ देन डेबिट इन ब्रॅकेट रुपीज अँड लास्ट कॉलम इज आवर क्रेडिट इन ब्रॅकेट रुपीज. फर्स्ट डेट येईल 31 डिसेंबर 2019ला काय होणार आहे तर या ठिकाणी आता पहिल्या वर्षीचं जे काही इन्व्हेस्टमेंट केली असेल त्याच्यावरचं व्याज मिळणार आहे. मग ते व्याज मिळाल्याची एंट्री ती कशी करावी लागेल तर बँक अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अकाउंट. ही सेकंड इयरची या ठिकाणी एंट्री असल्यामुळं ह्या ठिकाणी डायरेक्ट इंटरेस्ट असेल ते इंटरेस्ट जमा झाल्याची एंट्री ते किती आहे तर 2565 इन्व्हेस्टेड कुठं केलेलं आहे तर इन्व्हेस्टेड द फंड वॉज मेंटेन्ड इन्व्हेस्टेड रिडम्पशन फंड 4% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज त्याच्या ठिकाणी बॅलन्स दिलेला आहे आपणाला 1/1/2002 मग त्याच्यावरचं आपणाला व्याज काढावं लागेल 51,250. एक्कावन्न हजार
300 तो फंड आए बैलेंस। अमाउंट इथे बघा 2052 क्रेडिट साइडला सुद्धा किती येणार आहे 2052। नॅरेशन काय येणार आहे, नॅरेशन येईल रिसिव्ड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट रुपीज 51,300 ॲट द रेट 4%। काय केलं आहे, रिसिव्ड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट किती रुपयावर, तर रुपीज 51,300 ॲट द रेट 4%। 4% गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे, त्यामुळे ते त्या पद्धतीनं तो इंटरेस्ट या ठिकाणी मिळेल ॲट द रेट 4%। देन सेकंड इयरच्या या ठिकाणी काय होणार आहे, प्रॉफिट अँड लॉस असेल ते प्रॉफिट अँड प्रॉफिटमधून, हे या ठिकाणी इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट असेल ते इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, त्याचबरोबर अमाऊंट असाइड फॉर फ्रॉम द प्रॉफिट ॲज वेल ॲज द इंटरेस्ट आर ऑल्सो ट्रान्सफर टू डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट, मग त्याची एंट्री या ठिकाणी आपणाला करावी लागेल। मग या ठिकाणी दुसऱ्या इयरची सेकंड इयरची एंट्री 31 December 2019 ची। आता प्रॉफिट कधी कॅल्क्युलेट केला जातो, तर ॲट द एंड ऑफ द इयर, म्हणजे प्रॉफिट कॅल्क्युलेट झाल्यानंतर त्यामधील काही रक्कम असेल ती रक्कम ही त्या पर्टिक्युलर फंडला या ठिकाणी काय होईल, ट्रान्सफर होईल। म्हणजे त्या ठिकाणी अमाऊंट ट्रान्सफर केल्याची एंट्री काय होणार आहे, तर प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट टू डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट, ती एंट्री काय झाली, प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट टू काय येणार आहे, डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट, टू डिबेंचर रिडम्पशन, टू डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट। किती या ठिकाणी अमाऊंट आहे, तर 25,000 इज कीप असाइड फ्रॉम आउट ऑफ द प्रॉफिट एव्हरी इयर, म्हणजे प्रत्येक वर्षी या ठिकाणी ते 25,000 रुपये ते बाजूला काढले जात आहेत। नॅरेशन काय येणार आहे, अमाऊंट इज असाइड फ्रॉम द प्रॉफिट, अमाऊंट इज असाइड फ्रॉम प्रॉफिट अँड ट्रान्सफर टू डिबेंचर रिडम्पशन फंड, ट्रान्सफर टू डिबेंचर रिडम्पशन फंड 31/12/2019 ही एंट्री झालेली आहे। आता त्यानंतर जे मिळालेलं व्याज असेल ते मिळालेलं व्याज हे सुद्धा या ठिकाणी काय होईल, ट्रान्सफर होईल। काय होणार आहे, मिळालेलं व्याज असेल ते मिळालेलं व्याजसुद्धा त्या रिडम्पशन फंड अकाउंट, डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंटला ट्रान्सफर केलेल्याची एंट्री, मग ती एंट्री कशी होणार आहे, तर 31/12/2019 ती एंट्री होत असताना एंट्री होईल, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट, इंटरेस्ट ऑन इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट, टू डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट, म्हणजे ही एंट्री कुठली आहे, तर इंटरेस्ट ट्रान्सफर केल्याची एंट्री, कुठला इंटरेस्ट जो वरचा जो असेल तो किती आहे, तर त्याच्या अमाऊंट या ठिकाणी आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेलं आहे 2052 नॅरेशन काय येणार आहे, तर नॅरेशन येईल
interest is transferred to debenture redemption fund. The interest on investment is transferred to debenture redemption fund. आता ही झाली पहिल्या वर्षाची एंट्री. त्यानंतर नेक्स्ट एंट्री काय होईल, तर नेक्स्ट एंट्री नेक्स्ट एंट्री काय होणार आहे, तर परत ही जी काय अमाऊंट असेल किती होणार आहे 27,052 रुपये, परत ती काय केली जाईल, इन्व्हेस्ट केली जाईल. म्हणजेच 31/12/2019 31 December 2019 म्हणजे ज्या ठिकाणी अमाऊंट इन्व्हेस्टेड, मग त्याची या ठिकाणी एंट्री काय होणार आहे, तर डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट म्हणजे अमाऊंट इन्व्हेस्टेड. एंट्री होताना काय होणार आहे, डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट डेबिट अमाऊंट इन्व्हेस्टेड म्हणजे ती अमाऊंट असेल अलॉंग विथ इंटरेस्ट. इंटरेस्ट आणि जे काय रिडम्पशन फंड असेल त्याची अमाऊंट असेल, तिची अमाऊंट काय केली, इन्व्हेस्ट केली टू बँक अकाउंट म्हणजे कॅश गोज आउट, आणि इन्व्हेस्टमेंट असेल ती इन्व्हेस्टमेंट केलेल्याची एंट्री. डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट काय येणार आहे, इन्व्हेस्टमेंट अकाउंट. किती इन्व्हेस्टमेंट केली, तर हे तुमचं 25,000 प्लस हे व्याज, म्हणजे 27,052 रुपये, म्हणजे 27,052 सच पर्टिक्युलर अमाऊंट इज इन्व्हेस्टेड. 27,052 सच पर्टिक्युलर अमाऊंट इज इन्व्हेस्टेड. अमाऊंट इन्व्हेस्टेड म्हणजे जी डिबेंचर रिडम्पशन फंड क्रिएट केला होता, त्याचबरोबर पाठीमागचं प्रिव्हियस इयरचा जे इंटरेस्ट मिळालं असेल ती टोटल अमाऊंट परत या ठिकाणी इन्व्हेस्ट केल्याची या ठिकाणी एंट्री. त्यानंतर पुढचं या ठिकाणी काय बघा, आता इथं ॲक्च्युअल नेक्स्ट इयरचा आपण या ठिकाणी एंट्री करतोय, लास्ट टू इयरच्या, त्यामुळे या ठिकाणी ते लॉस असेल, ते डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स किंवा लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स हे सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा पार्ट आहे, तो चार्ज फ्री हँडल अकाउंटला करावा लागेल. तत्पूर्वी नेक्स्ट इयरची एंट्री या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आता हा जो काही डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स असेल त्याची डेट किती आहे बघा, तर डेट या ठिकाणी 1/1/2018 हे या ठिकाणी इश्यू केलेलं आहे ॲट ए डिस्काउंट. मग तो जो काय असेल तो या ठिकाणी 31/12/2018 हे या ठिकाणी काय करावं लागेल, त्याची एंट्री या ठिकाणी झालेली असेल. आपण 31/12/19 आणि 31/12/20 एंट्री करतो आहे, त्यामुळे इथे ती येणार नाही. त्यानंतर नेक्स्ट इयर जे काय लास्ट इयर जे असेल त्या लास्ट इयरची या ठिकाणी एंट्री असेल, ती एंट्री या ठिकाणी आपण करणार आहोत. आता एंट्री करत असताना काय करावं लागेल, तर एंट्री करत असताना प्रामुख्यानं लास्ट इयरची एंट्री करत असताना पहिल्यांदा या ठिकाणी जो बॅलन्स असेल तो बॅलन्स लक्षात घ्यावा लागेल. म्हणजे पहिली या ठिकाणी एंट्री असेल ती एंट्री या ठिकाणी तुम्हाला व्याज मिळाल्याची एंट्री, म्हणजेच काय होणार आहे, तर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट
जे इन्वेस्ट केलेले अमाउंट असेल ते इन्वेस्ट केलेल्या अमाउंटवर या ठिकाणी व्याज मिळालेल्याची एंट्री। मग इन्वेस्टेड अमाउंट किती असणार आहे ते सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणजे 31/12/2020 31/12/2020 प्रामुख्याने या ठिकाणी पहिली एंट्री आपण करणार आहे इंटरेस्ट मिळाल्याची एंट्री। ती इंटरेस्ट कशावरचं, तर इन्वेस्टेड अमाउंटवरचा इंटरेस्ट, म्हणजे एंट्री काय होणार आहे, बँक अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन इन्वेस्टमेंट अकाउंट। नॅरेशन काय येणार आहे, बीइंग इंटरेस्ट रिसीव्ड ऑन इन्वेस्टमेंट, काय नाही इंटरेस्ट रिसीव्ड ऑन इन्वेस्टमेंट। मग ह्या अमाऊंट किती असणार आहे, तर तो जो बॅलन्स असेल तो बॅलन्स प्लस हे 27,052, म्हणजेच फंडचा इन्व्हेस्टमेंट किती आहे, 51,300, तो बॅलन्स आहे 51,300 प्लस त्याच्यामध्ये आपण काय करणार, हे 27,052 ॲड करणार, म्हणजे किती येणार आहे, रुपीज 78,352 78,352 कुठं गुंतवलेले आहेत, तर 4% गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये, म्हणजे 4% त्याचं व्याज मिळणार आहे। मग ती अमाऊंट या ठिकाणी आपल्याला मिळेल 78,352 इंटू 4% 3,134 ही आपणाला व्याजाची रक्कम मिळाली 3,134। ती कशी मिळाली, तर तो बॅलन्स तो वाढतच जाणार आहे, जे डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट 51,300 प्लस त्याच्यामध्ये आपण 27,052 ॲड केल्यानंतर आणि त्याच्यावर 4% इंटरेस्ट या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर 3,134 ही या ठिकाणी अमाऊंट येते। त्यानंतर इंटरेस्ट या ठिकाणी मिळाल्यानंतर परत त्या ठिकाणी काय होणार आहे, तर परत त्या ठिकाणी तुमचं त्या वर्षाची 31/12/2020 म्हणजे 1/1/2020 ते 31/12/2020 या वर्षाची या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशनमधून फंडला ट्रान्सफर केलेली अमाऊंट ह्याची या ठिकाणी एंट्री आपणाला या ठिकाणी करावी लागेल। मग ती एंट्री काय होणार आहे, तर एंट्री सेम होईल, काय एंट्री होईल, तर या ठिकाणी एंट्री काय होणार आहे, प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट टू रिडम्पशन डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट 25,000 आहे 25,000 म्हणजे अमाऊंट ट्रान्सफर केल्याची एंट्री, म्हणजे अमाऊंट इज असाइड फ्रॉम द प्रॉफिट अँड ट्रान्सफर टू डिबेंचर रिडम्पशन फंड 25,000। त्यानंतर इंटरेस्ट असेल ते इंटरेस्ट हे या ठिकाणी डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट असेल ते डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंटला या ठिकाणी इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ही ट्रान्सफर केल्याची एंट्री हीसुद्धा या ठिकाणी आपल्याला करावी लागेल। म्हणजेच काय, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट इज ट्रान्सफर टू डिबेंचर रिडम्पशन फंड, ती एंट्री या ठिकाणी आपल्याला करावी लागेल, म्हणजेच इंटरेस्ट ट्रान्सफर केल्याची एंट्री। जे इंटरेस्ट ट्रान्सफर केल्यानंतर आपणाला एक्झॅक्ट या ठिकाणी काय समजेल, तर त्या रिडम्पशन ऑफ डिबेंचर फंड असेल, डिबेंचर रिडम्पशन फंडचा बॅलन्स किती आहे हे या ठिकाणी समजेल, 3,134 इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट इज ट्रान्सफर टू डिबेंचर रिडम्पशन फंड। त्यानंतर पुढची या ठिकाणी एंट्री काय होणार आहे, तर सेल प्रोसीडची एंट्री झाल्यानंतर मग तो लॉस असेल प्रॉफिट असेल तो, आणि त्यानंतर शेवटी या ठिकाणी आपलं डिबेंचरची पैसे दिल्याची एंट्री या ठिकाणी आपल्याला करावी लागेल। आता 31/12/2020 काय केलेलं आहे, तर सेल प्रोसीड्स हे या ठिकाणी केलेलं आहे। मग आता इथं ॲक्च्युअलमध्ये अमाऊंट किती आहे,
आणि त्याचं या ठिकाणी कशा पद्धतीनं आपणाला सेल प्रोसिड सांगितलेलं आहे ते पाहावं लागेल. म्हणजेच या ठिकाणी बघा, तर प्रॉब्लेम आपणाला वाचावा लागेल. प्रॉब्लेम वाचत असताना या ठिकाणी सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे, 31/12/2020 ॲट ए प्रीमियम हे डिबेंचर असेल ते डिबेंचर या ठिकाणी रिपेमेंट करायचे आहेत, म्हणजे त्याचे पैसे द्यायचे आहेत. डिबेंचर रिडम्शन फंड वॉज मेंटेन बाय सेटिंग असाईड ₹25,000 एव्हरी इयर आउट ऑफ द प्रॉफिट. हा काय प्रश्न येत नाही. द डिबेंचर रिडम्शन फंड वॉज इन्व्हेस्टेड इन 4% गव्हर्मेंट सिक्युरिटीज अँड द बॅलन्स वॉज गिवन 1/1/2019 बॅलन्स दिलेला आहे. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट काय सांगितला आहे, प्रिझ्युमिंग दॅट द इन्व्हेस्टमेंट वेअर सोल्ड 31/12/2020 ॲट द रेट 2% डिस्काउंट अँड द डिबेंचर्स वेअर रिपेड ऑन दॅट डेट. 2% डिस्काउंटनं ती काय केलेलं आहे, या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट असेल ती इन्व्हेस्टमेंट सोल्ड केली असेल. म्हणजे एक्झॅक्ट आपणाला पैसे किती मिळणार आहे तर हे सुद्धा या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच तो इन्व्हेस्टमेंट असेल त्या इन्व्हेस्टमेंटवरचा या ठिकाणी लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट आला. म्हणजेच या ठिकाणी ॲक्च्युअलमध्ये आपणाला काय करावं लागेल, तर ॲक्च्युअलमध्ये आपणाला या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट सेल केल्याची सेल प्रोसिडची एंट्री या ठिकाणी करावी लागेल. मग ती एंट्री करत असताना कशी एंट्री करणार, तर पहिल्यांदा या ठिकाणी पैसे किती मिळतील हे या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे. म्हणजे 31/12/2020 काय झालेलं आहे, तर इन्व्हेस्टमेंट सेल केलेलं आहे, म्हणजे कॅश असेल ती कॅश मिळालेली आहे. म्हणजे कॅश कम्स इन, म्हणजे बँक अकाउंट डेबिट टू क्रेडिटला काय येणार आहे, तर तुमचं डिबेंचर रिडम्शन फंड असेल ते डिबेंचर रिडम्शन फंड क्रेडिटला येईल. मग आपण एंट्री करूयात, तर बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर रिडम्शन फंड अकाउंट बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर रिडम्शन फंड अकाउंट. आता इथं अमाऊंट मिळत असताना किती मिळणार आहे, तर ते आपणाला इन्फॉर्मेशनमध्ये सांगितलेलं आहे. मग नॅरेशन आपण लिहिणार, सेल प्रोसीड्स ऑफ इन्व्हेस्टमेंट किती मिळालेलं आहे, तर ते आपणाला या ठिकाणी काढावं लागेल. आता टोटल जी काय अमाऊंट असेल ती टोटल अमाऊंट ही किती होणार आहे, तर ₹78,352 31/12/2020 बँक अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अकाउंट इंटरेस्ट रिसिव्ड ऑन 78,352. त्यानंतर अमाऊंट ट्रान्सफर केल्याची एंट्री, म्हणजे टोटल जी काय अमाऊंट असेल ती अमाऊंट या ठिकाणी 3 वर्षाची मिळून हे किती होते ते आपणाला या ठिकाणी पाहावं लागेल. म्हणजे 78,352 त्यामध्ये प्लस 25,000 प्लस तुमचे व्याजाचे 3,134 अशी टोटल येते 106,486 106,486 into 2% म्हणजे इथं मी वर्किंग करून दाखवतो. आता वर्किंग करत असताना इथं काय करावं लागेल, तर वर्किंग करत असताना या ठिकाणी कुठलं वर्किंग करतो आहे आपण, कॅश रिसिव्ड फ्रॉम सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट. हाऊ मच कॅश इज रिसिव्ड फ्रॉम ॲट द टाईम ऑफ सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट, तिथं बॅलन्स या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, किती दिलेला आहे तो पाहूयात. हा बॅलन्स दिलेला आहे कुठे गेला, हां डिबेंचर रिडम्शन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट
51,301/1/2019 बैलेंस है, मुझे 1/1/2019 ₹51,300, त्यानंतर डायरेक्ट 31/12/2019 बैलेंस ह्याच्यामध्ये ॲड होणार 25,000 प्लस इंटरेस्ट, म्हणजे तो किती येतो आहे अमाऊंट बघा 2052 म्हणजे 51,300 प्लस 25,000 प्लस 2052 इज इक्वल टू ती अमाऊंट येते मग 51,300 प्लस 25,000 प्लस 2,052 78,352 ही झाली या ठिकाणी त्या वर्षाची अमाऊंट. त्यानंतर 31/12/2020 ते काय होणार आहे, तर हा बॅलन्स ब्रॉड डाऊन होईल, म्हणजे 78,352 त्याच्यामध्ये प्लस काय काय होणार आहे, तर 25,000 रुपये त्या फंडची अमाऊंट आणि प्लस 3,134 आय थिंक सो व्याज असेल, अशी टोटल रक्कम येईल ॲट द एंड ऑफ द इयर. 78,352 प्लस 25,000 प्लस 3,134 106,486 किती आलं, 1,06,486. आता हे काय केलेलं आहे, सेल प्रोसीड, सेल प्रोसीड मध्ये काय सांगितलेलं आहे, सेल प्रोसीड्स इज इक्वल टू ॲट 2% डिस्काउंट, म्हणजे सेलची अमाऊंट किती येणार आहे, तर 1,06,000 आय थिंक 6,486 इंटू 2% इज इक्वल टू 1,06,486 × 2% 2,130. हा झाला डिस्काउंट, म्हणजे सेल म्हणजेच ॲक्च्युअल कॅश रिसिव्ड, ॲक्च्युअल कॅश रिसिव्ड, ॲक्च्युअल कॅश रिसिव्ड इज इक्वल टू 1,06,486 मायनस डिस्काउंटचे 2,130 इज इक्वल टू, ती अमाऊंट येते 1,06,486 मायनस 2,130 1,04,356 1,04,356 हे ॲक्च्युअल कॅश रिसिव्ड फ्रॉम द सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट किंवा सेल प्रोसीड्स. मग बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर रिडम्पशन फंड सेल प्रोसीड ऑफ इन्व्हेस्टमेंट, त्या ठिकाणी आपणार अमाऊंट या ठिकाणी मिळालेली आहे. ही आपणाला एंट्री या ठिकाणी करावी लागेल, बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट 1,00,000 किती अमाऊंट मिळाले एक्झॅक्टमध्ये 1,04,356 1,04,356 1,04,356. त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी काय होणार आहे, तर नेक्स्ट जो काय सेल प्रोसीड म्हणल्यानंतर जो प्रॉफिट आला असेल, लॉस आला असेल, तो या ठिकाणी ट्रान्सफर या ठिकाणी केलेले चेंज. डिस्काउंट झाला म्हणजे त्यामध्ये काय झालं या ठिकाणी, ॲक्च्युअलमध्ये तो जो काय लॉस असेल तो लॉस या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे आता इथं एंट्री करत असताना आपणाला काय एंट्री करावे लागेल, तर डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट डेबिट टू डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट द लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट इज ट्रान्सफर टू द
डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट म्हणजेच राहिलेलं जे काही एंट्रीज असतील ते एंट्रीज आपण नेक्स्ट लेक्चरला या ठिकाणी पाहणार आहोत. थँक्यू. थँक्यू व्हेरी